हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी संध्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामी चरणी प्रार्थना तर आज आहे संकष्टी तर मी काढलेली आहे आळू तू तुम्हाला मागच्या लॉबमध्ये मी दाखवलंच होतं आपण बेस्ट झालेल्या एका घमिल्यामध्ये माती भरून छान प्रकारे अशी आळू लावलेली आहे तर त्यापासून एवढे सगळे पान आपल्याला मिळालेले आहेत आपण अशा व्यस्त झालेल्या वस्तूंपासून काही त्याचं रियूज केलं तर अशा प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो तर याच्या भरपूर अशा आपल्याला आता वड्या भेटणार आहेत तर चला आपण आज स्वयंपाकालाच सुरुवात करते मी इकडे यांचं कळ्या पाण्यामध्ये ठेवण्याचं काम चालू आहे म्हणजे पूजेसाठी सकाळी छान अशी फुलं उमलतात रात्री जर आपण अशा कळ्या ठेवल्या पाण्यामध्ये तर सकाळी फुलं खूप छान उमललेली असतात तर हे पूजेसाठी याची तयारी चालू आहे यांची तर हे सगळे पानं मी आता कट करून आहे आणि पा मिठाच्या पाण्यामध्ये याला भिजत ठेवणार आहे कारण याच्यावरती खूप सारी अशी डस्ट बसलेली आहे धुळी धुळीमुळे ही अशी चिकट झालेले आहेत डस्ट बसलेली आहे तर मी ही पहिले स्वच्छ करून घेणार आहे तर सगळे पानं मी कट करून घेतल्यानंतर एक एक धरून स्वच्छ असे नळाखाली धुवून घेतले आणि त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये मग भिजत ठेवले तोपर्यंत इकडे हे कळ्या ठेवत होते पाण्यामध्ये तर त्यांनी दिवाबत्ती वगैरे करून घेतली होती आणि आमच्या इथे अशी सवय आहे की ज्याच्या हाताला पडेल ते दिवाबत्ती वगैरे करत असत अगदी सेजलला देखील सवय आहे की दिवाबत्तीच्या टायमिंगला दे दिवा ती देखील दिवाबत्ती करत असते जरी मी नाही केली तरी ती करत असते तर इकडे मी आ, कट करून घेतल्यानंतरनं पानं जे आहेत ती अशी शिरा त्याच्या ज्या आहेत त्या लाटण्याच्या साह्याने खाली दाबून घेतली आणि त्यानंतर मग एक एक करून पानं सगळे धुवून घेतले आणि मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले तर अशा पद्धतीने ज्या शिरा असतात पानाच्या त्या दाबून घेतल्यानंतरनं आपली जे रोल बनवताना पानं जे आहे ती व्यवस्थित बसतात तर हे सगळं झाल्यानंतर ना मी पहिल्यांदा जी आपल्या स्वयंपाकाची पूर्वतयारी आहे ती सगळी करून घेतली तर आज बनवायचा होता मला मसाले भात त्यानंतर अळूवडी आणि कांद्याची पात तर कांद्याची पात वगैरे मी सगळं चिरून घेतलं आणि हे सगळं करेपर्यंत तेवढं वेळ ही पानं मी अर्धा तास तरी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती धुवून तर इकडे घेवडा त्यानंतर नाही इथे मी वडी बनवण्यासाठी बेसनपीठ घेतलेलं आहे साईडलाच तुम्ही पाहू शकता कांदा पात चिरून ठेवलेली आहे त्यामध्ये मी मूगडाळ घालून घेतलेली आहे ज्यावेळी आपण कांदा पात धुतो त्यावेळी देखील धुवून निघते आणि तिला जास्त सेपरेट अशी भिजवायची गरज पडत नाही तर इकडे मसाले भात करण्यासाठी मी कुकरवरती ठेवलेला आहे आणि बेसनपीठ मध्ये आपला चिंचेचा कोळ चिंचा आणि गुळाचा कोळ केलेला आहे जो आपल्याला वडीसाठी वापरायचा आहे तर मी एकच वाटण सगळ्यासाठी आता वापरणार आहे तर ते कसं तर आपल्या भातासाठी मी जिरी त्यानंतर मिरची आणि लसूण एवढं सगळं वाटून घेतलेलं आहे तर आपण जिरं लसूण आणि मिरची ही कांदापातसाठी देखील वापरतो आणि साठी देखील वापरतो तर हे एकच वाटण मी तिन्हीसाठी वापरणार आहे म्हणजे भातासाठी देखील तर मी साठी आलं वापरत नाही आणि कांदापातमध्ये आपण आलं वापरत नसतो तर मी पहिल्यांदा कांदापात आणि साठी वाटण काढून घेतलं आणि त्यामध्येच थोडंसं एक इंच आल्याचा टुकडा घालून परत एकदा मिक्सरला फिरवलं आणि मग या भातामध्ये वापरलं तर इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला आता कांदापात घालायचे आहे आणि तेच वाटण मी इकडे बेसनपेठामध्ये देखील घालून घेतलेलं आहे आळूवडीसाठी तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आहे वरती मी कढईमध्ये कांदापात देखील घालून घेतलेली आहे त्यामध्ये देखील मीठ घालून घेते आहे आणि शेजारीच मी आपल्या भातासाठी टोमॅटो कांदा वगैरे परतून घेतलेला आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि घेवडा देखील वापरलेला आहे तर त्यामध्ये देखील मीठ घालून घेतलेला आहे म्हणजे आपली मिठाची बरणी परत आपल्याला घ्यायची गरज लागणार नाही तर हे सगळं मी एकदाच वापरून घेतलेलं आहे आता सगळ्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे इकडे कांदापात वगैरे मी हालवून घेते म्हणजे आपलं जे मीठ आहे ते व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर ना आपली पुढची प्रोसेस जी आहे ती वड्या बनवण्याची म्हणजे वडीसाठी जे पीठ बनवायचे आपल्याला त्याची तर त्यामध्ये मी ओवा कूस करून घेतला आहे त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे चिमूटभर अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडासा हिंग देखील यामध्ये वापरला आहे चिमूटभर सोडा वापरला आहे पांढरे देखील वापरले आहेत तर हे सगळं करेपर्यंत इकडे आपलं तांदूळ वगैरे घालून घेतलं होतं ते व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर इकडे आपली कांदापात जी आहे ती देखील तयार झाली आहे आणि आपल्याला कुकरमध्ये पाणी घालून याला घ्यायचं आहे झाकण लावून तर तोपर्यंत मधला जो आपला गॅसची फ्ले शेगडी होती ती रिकामीच होती तर म्हटलं यावरती काहीतरी एक होऊन जाईल तर त्यासाठी आता खीर बनवायचीच होती तर मग मी त्यावरती आपलं जे दूध आहे ते तापण्यासाठी ठेवलेलं आहे तर इकडे कुकरला आता झाकण लावून घेते म्हणजे आपलं वडीसाठी पीठ करेपर्यंत याच्यादेखील शिट्ट्या होतील भाताच्या तर चिंचेचा जो कोळ तयार केलेला होता तो यामध्ये या आता घालून घेऊया भातासाठी जी चिरलेली कोथिंबीर होती ते देखील मी या वडीच्या पिठामध्ये घालून घेतलेली आहे वडीचं पीठ तयार करून घेतलं आणि मग थोडंसं आपलं जे चपात्या बनवण्यासाठी गव्हाचं देखील मी मळून ठेवलं म्हणजे आपल्या ज्या भरेपर्यंत रोल बनवेपर्यंत पीठ देखील व्यवस्थित असं भिज भिजलं जाईल या दृष्टीने तर इकडे आपलं झालेलं आहे आता पीठ देखील रेडी तर हे पीठ मी असंच ठेवून दिलं मिक्स करून आणि गव्हाचं पीठ मळून घेतलं तो तोपर्यंत आपलं दूध देखील इकडे गरम झालं होतं तर गरम दुधामध्ये मी चवीनुसार साखर घालून घेतली वेलची पूड घालून घेतली आणि परत थोडा वेळ त्याला आटू दिलं त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील घातले त्यानंतर दुधामध्ये चमचा असा सोडून दिला कारण असा चमचा ठेवल्यानंतर न दूध पटकन असं उतू जात नाही त्यामुळे मी असा चमचा ठेवते उकळ म्हणजे छान असं ते आटतं आट देखील आणि इकडे आता घेतलेल्या आहेत मी वड्याचे रोल बनवण्यासाठी तर त्याच्यासाठी मी इकडे उलटी सुलटी अशी पानं लावून घेतलेली आहेत आणि त्याचे छान असे रोल तयार करून घेते येतात आपले चार रोल असे छान असे मोठे मोठे चार रोल तयार झालेले आहेत त्यानंतर न मी इथे पाणी ठेवलं होतं तापण्यासाठी त्यामध्ये एक लिंबू देखील घातला होता म्हणजे जे आपलं पातेलं आहे ते खराब होणार नाही काळं पडणार नाही आणि आळूवड्या आता ठेवलेल्या आहेत मी उकडण्यासाठी तोपर्यंत इकडे शेवई जी आहे ती थोडीशी रोस्ट करून घेतली आणि या दुधामध्ये घालून घेतली तर आपली खीर देखील आता रेडी झालेली आहे आणि आता मी घेते चपात्या लाटण्यासाठी म्हणजे आपल्या आळूवड्या उकडेपर्यंत आपल्या चपात्या देखील होऊन जातील तर आळूवडी देखील आपली तयार झालेली आहे आता अळूवडी जर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवल्यानंतर न सकाळी वगैरे जर ती तळली तर ती खूप छान अशी होते परंतु जर गरम गरमच लगेच तळण्यासाठी घेतली तर मग ती थोडीशी अशी थोडीशी ओल्सर असते मॉइश्चर असतं त्यामध्ये त्यामुळे ती कट करताना थोडीशी व्यवस्थित कट होत नाही तरी इकडे मी दोन रोल स्टोर करून ठेवले आणि दोन रोलच कट केलेले आहेत कारण आपल्या अजून भाज्या शिल्लक होती सकाळची देखील भाजी होती त्यानंतर कांदा आपण देखील केलेली होती तर इकडे मी आता दोनच रोल कट केलेत आणि तेच तळून घेते आणि दोन सकाळीसाठी ठेवलेले आहेत स्टोर करून तर तेल गरम झालेलं आहे चपात्या पण झालेल्या आहेत आणि आता घेते आहे मी अळूवड्या तळून अळूवडीचं बॅटर तयार करत असताना त्यामध्ये आपण एक ते दीड चमचा तांदळाचं पीठ देखील वापरू शकतो त्याचबरोबर अळूवडी तळताना ता ती नेहमी मिडियम फ्लेमवरती तळावी आणि आपली अळूवडी छान अशी क्रिस्पी तयार होते तर आपल्या अळूवड्या देखील येथे तयार झालेल्या आहेत आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तोपर्यंत बायटेक केअर धन्यवाद आणि आजच्या जेवणाचा जो आपला मेनू होता तो अशा प्रकारे होता तो को तुम्हाला कसा वाटला ते देखील नक्की कळवा